विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। जत नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक पद गेली 2 महिन्यांपासून रिक्त। जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला नगराध्यक्षांनी दाखवली केळाची टोपली। एका स्वीकृत नगरसेवकाच्या संविधानिक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत। जत नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक पद गेली 2 महिन्यांपासून रिक्त आहे। तत्कालीन स्वीकृत नगरसेवक मिथुन भिसे यांनी 2 महिन्यांपूर्वी स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे। या पदावर 15 दिवसात स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक लागणे अपेक्षित होतं, परंतु विद्यमान नगराध्यक्ष सौ शुभांगी बणेनवार यांच्या नाकर्तेपणामुळे ही निवडणूक लागत नाही। याबाबत आम्ही जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता। जिल्हाधिकाऱ्यांनी या पत्राची दखल घेत जत नगर परिषदेला स्वीकृत नगरसेवक निवडीबाबत वारंवार पत्रव्यवहार करून देखील त्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे, असा आरोप माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला। भारतीय जनता पार्टीचे स्वीकृत नगरसेवक मिथुन भिसे यांनी दिनांक 7/3/2022 ला राजीनामा दिला। त्यानंतर साधारण 15 दिवसामध्ये स्वीकृत नगरसेवकाची निवड लावणं अपेक्षित होतं। जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवड लावत नाहीत म्हणून आम्ही जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे गेलो तर जिल्हाधिकाऱ्यांनी 3 वेळा 29/3/2022, 22/4/2022 आणि 5/5/2022 असे 3 वेळा स्वीकृत निवडीचा कार्यक्रम लावा असं नगराध्यक्षांना पत्र दिलं कळवलेलं आहे। अद्यापही नगराध्यक्ष स्वीकृत नगरसेवकाची निवड लावत नाहीये। त्या दरम्यान आमच्या भाजप गटातील 3 नगरसेवकांनी स्वतंत्र जनसेवा विकास गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला, त्याचा सुद्धा निकाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। असा गट स्थापन होऊ शकत नाही असा निकाल दिलेला आहे। त्यानंतर नगराध्यक्षांनी जाणीवपूर्वक परत एकदा ह्या 3 नगरसेवकांनी आणि राष्ट्रवादीमधल्या काही 2 नगरसेवकांनी ह्या निवडणुकीला चॅलेंज दिल्यावर परत नगराध्यक्षांनी जाणीवपूर्वक जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मार्गदर्शन मागवलं की अशा पद्धतीनं हे अर्ज आलेले तर याच्यावर आपण योग्य ते मार्गदर्शन करावं, फक्त वेळ घालवणे हाच त्यांचा उद्देश होता। त्यावर सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी 5/5/2022 रोजी हे पत्र दिलेलं आहे की त्वरित म्हणजे आपण या स्वीकृत निवडणूक संदर्भात याची निवड जी आहे ती त्वरित लावावी आणि 3 दिवसाच्या आतमध्ये याच्यावर आपण अद्याप काय कारवाई का केली नाही ह्याचा खुलासा द्यावा। आजपर्यंत जवळजवळ 5 तारखेला अर्ज आलेला आहे, आज 9 तारीख आहे, 4 दिवस झाले, अद्यापही स्वीकृत निवडीचा कार्यक्रम अद्यापही लावलेला नाही आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना कुठलं लेखी खुलासा पत्रही दिलेलं नाही। अध्यक्षांची ही जी वागणूक आहे ही अगदी म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला सुद्धा केराची टोपली या सन्माननीय नगराध्यक्षांच्या पुढे म्हणजे नगराध्यक्ष देतात। आम्ही जर विचारायला गेलो तर महिला नगराध्यक्ष पडतात त्यामुळे आम्हाला विचारायला मर्यादा आहे, कारण नगराध्यक्ष एक तर त्या भेटत नाही आहेत नगरपालिकेमध्ये, आम्ही जेव्हा जेव्हा भेटायला जातोय तर ह्यांचा कारभार नेमका ह्या नगरपालिकेच्या मुख्य इमारतीतून चाललाय ह्या पाण्याच्या टाकीतून चाललाय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मुख्याधिकारी एक वेळ तिकडे असेल, नगराध्यक्ष एक वेळ तिकडे असेल की कोण कुठं आहे आणि हेच आम्हाला कळत नाही आहे अशी जसं सगळं या संभ्रमावस्थेत आहे आणि जाणीवपूर्वक नगराध्यक्ष ही निवडणूक लावत नाही आहे। एकतर घटनेनं आम्हाला म्हणजे अधिकार दिला आहे, प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे, परंतु ह्या घटनेला सुद्धा डावलून या घटनेपेक्षा या नियमांच्या पेक्षा सुद्धा नगराध्यक्ष सध्या मोठ्या झालेल्या आहेत। आपण त्यांचा भोंगळ कारभार बघतोय हा त्याच्यापेक्षा हा विचित्र कारभार ह्या नगरपालिकेचा म्हणजे दिसतोय आणि याच्याबद्दल आम्ही वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जातोय, दाद मागतोय, ते पण पत्र देतात, फक्त हे कागदोपत्री चाललंय। तर याच्या मागे विद्यमान आमदारांचा हात आहे असं आमचं म्हणणं आहे, कारण विद्यमान आमदार
विक्रमसिंह दादा सावंत हे यांचे नेते आहेत आणि यांचे मागच्या सभापतींच्या निवडीच्या वेळेस यांचे सभापतीपद होऊ शकले नाही म्हणताना आमचा नगराध्यक्ष आमचा स्वीकृत नगरसेवक होऊ नये अशी त्यांची अगदी मनोमन इच्छा आहे आणि काही नगरसेवकांनी काही नेत्यांनी म्हणजे आमच्या गौतमभाऊंना तिथं संधी मिळू नये म्हणून देव पाण्यात घातले. तर शेवटी नियम कायदा सर्वांना सारखा आहे. आज ना उद्या आम्हाला निश्चितपणानं आम्ही या सभागृहामध्ये सन्मानानं गौतमभाऊ ऐहोळे आमचे आज जातील एवढी आम्हालाही खात्री आहे. फक्त जनतेला हे सगळं कळावं यांचा कारभार भोंगळ कारभार तर आपण बघतोय. खरं एखाद्याला जी संधी मिळते ती स्वतःचे स्वीकृत नगरसेवक बदलू शकत नाहीत इतरांना संधी देऊ शकत नाहीत. तर आमच्या नेत्यांच्या मध्ये धमक आहे. तीन तीन वेळा तीन तीन लोकांना आम्ही संधी देतोय. फक्त आमच्या ह्याला सुद्धा कुठेतरी घटनेमध्ये तुम्हाला अधिकार दिलाय तो सुद्धा तुम्ही म्हणजे हिरावून घेताय आमच्याकडून आणि आम्हाला संधी देत नाही. बघू एक वेळ चाललंय आता हे कागदोपत्री चाललंय अगदी प्रेमानं त्यांच्या घरापर्यंत आम्ही जाऊ त्यांना गुलाबाचं फुल देऊ आणि तर त्यांच्या घरासमोर रोज सकाळ संध्याकाळ जोपर्यंत ही निवड लावणार नाही तोपर्यंत आम्ही सकाळ संध्याकाळ नगराध्यक्षांच्या समोर गुलाबाचं फुल देऊन एकदा आंदोलन करू नाहीतर बोंबाबोंब आंदोलन करू त्याशिवाय लोकांना कळणार नाही. शेवटी त्यांच्या घरापुढे जाऊन आम्हाला अशा पद्धतीनं दाद मागितल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यांच्या घरापुढे आम्ही जाऊन सकाळ संध्याकाळ बोंबाबोंब आंदोलन करू.